नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हर्षवर्धन सातगीरच्या खांद्यावर महाराष्ट्र केशरीची मानाची गदा. पुणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलचा वर्धापन दिन साजरा. मंजर पोलिसांनी दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला. आणि डिलिव्हरी बॉयला लुटणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नाशिकच्या हर्षवर्धन सातगीरने 3-2 गुणांनी पराभव करून अमॅनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमॅनोरातर्फे म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 63 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आज सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ही गदा विजेत्याला प्रदान करण्यात आली. दोन्ही मल्ल एकाच तलमीचे असल्यामुळे विजेत्या हर्षवर्धनने आपल्या जिगरी यार व आजच्या अंतिम लढतच्या प्रतिस्पर्धी शैलेशला खांद्यावर उचलून घेत स्टेजवर फेरी मारत आनंद व्यक्त केला. पुणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेल प्रथम वर्धापन दिन आज साजरा करण्यात आलाय. पुणे पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम तसेच अरुणा ढेरे, दीपिका जोसेफ यावेळी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला पोलीस उपस्थित होत्या. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा कशा प्रकारे प्रतिकार करावा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली. जितक्या कमी संख्येने माणसे येतील, जितक्या संख्येने तक्रारी कमी येतील, तितका आनंद मला जास्त होईल असं अरुणा ढेरे यांनी म्हणाले. सर्वप्रथम पाहुणे व महिला कर्मचारी यांनी मिळून भरोसा सेलचा आज प्रथम वर्धापन दिन केक कापून साजरा केला. यावेळी दीपिका जोसेफ म्हणाल्या, मगापासून मला एक प्रश्न पडतोय, घरगुती व्याप असताना, प्रॉब्लेम असताना, मेंटली टफनेस असताना 24 तास कशा प्रकारे कामाला मेंटेन करता? मला नक्कीच हे नमूद करावं असं वाटतं की भरोसा सेलच्या या वर्धापन दिनानिमित्त येणं हे माझं भाग्य आहे आणि इथे येऊन मला नक्कीच प्रोत्साहन मिळालं आहे. या सगळ्या महिला जे आपल्या सोसायटीसाठी जे काम करत आहेत ते आत्ताच्या या पिढीला अगदीच गरजेचं होतं आणि त्यांचं काम असंच चालत राहो ह्या माझ्या शुभेच्छा. पुणे ग्रामीण परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह नेहमीच उभारतोय. मात्र काल रात्री अज्ञात चोरट्यांनी ज्वेलरीच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलाय, मात्र मंचर पोलिसांनी तो हाणून पाडलाय. मंचर परिसरातील घोडेगाव रोड लगत असलेल्या ज्वेलर दुकानावर अज्ञात चोरट्यांनी रात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलाय. दुकानाचे शटर उघडताच ज्वेलर दुकानात लागलेला सायरन वाजू लागला. तेवढ्यात रात्रीच्या गस्तीवर असणारे मंचर पोलीस यांनी तात्काळ दुकानाच्या दिशेने धाव घेतली. पोलीस येत असल्याचे पाहताच दरोडे खोरणी घटनास्थळावर पळ काढला. दरोडेखोरांचा हा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. दुकान मालकाचे दुकानात लाखो रुपयांचे दागिने असल्याचे सांगितले. सोबतच स्थानिक पोलिसांनी वेळेत केलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद असल्याने पोलिसांचे आभार प्रकट केले. पिंपरी चिंचवड शहरात डिलिव्हरी बॉयला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून त्याच्याकडून 1,15,844 रुपयांचा सिगारेट जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या 5 चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1,35,000 ऐवज जप्त केलाय. अतुल चंद्रकांत निसर्गन, ओंकार उर्फ बाबू नंदकुमार वैराट, अँथोनी डॅनियल अकरस्वामी, राहुल प्रदीप शिंदे, विकास पोपट वायकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे. चिखली परिसरात सापळा रचून 5 चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 मोटारसायकल आणि सिगारेट असा एकूण 1,35,000 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा चार्जिंग कालावधी 7 तास असतो. तोच कालावधी कमी 2 तासावर आणण्याकरता पुण्यातील नॅनो क्रिट लाईन रिबनची निर्मिती केली. याला परदेशातील कंपन्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. देशात सध्या पेट्रोल डिझेल पर्याय म्हणून विविध कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणल्या आहेत. त्याला काहीसा प्रतिसाद मिळतोय. आता यातील बॅटरीचा चार्जिंग कालावधी हा 7 तास असतो. तोच कालावधी कमी 2 तासावर आणण्याकरिता पुण्यातील विकर्ष नॅनो कंपनीने
नॅनोक्रिटलाइट रिबनची निर्मिती केली आहे. याला परदेशातील कंपन्यांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. या विशेष इनोव्हेशनला केंद्रीय अवजड विभागाच्या तंत्रज्ञान विभागानेही याला मान्यता दिली असून या इनोव्हेशन्समुळे वाहनधारकांच्या गाडीची बॅटरी चार्जिंग करण्याचा वेळ व विजेची बचत होणार असून लवकरच याचे परिणाम आपल्या देशातील इलेक्ट्रिक वाहनांवर दिसणार आहेत. याकरिता भारतामधील काही कंपन्यांनी याला विशेष पसंती दिली आहे अशी माहिती कंपनीचे संचालक समीर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मुकुंद कदम, दिनमान न्यूज, पुणे. ह्या आमच्या प्रवासात आज सांगण्यास आपल्या सर्वांना आनंद होतोय की आम्ही सक्सेसफुली विकॅनो सुपर 300 या सॉफ्ट मॅग्नेटिक नॅनोक्रिस्टलाइन रिबनचं भारतात यशस्वीरित्या उत्पादन सुरू केलं. 2016 जेव्हा इलेक्ट्रिकल व्हेकल आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे मोठे पडगम भारतात आणि जगातल्या मार्केटमध्ये वाजत होते त्यावेळेला हे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ज्या फ्रिक्वेन्सीला डिझाईन होतं 16 kHz तर त्या फ्रिक्वेन्सीसाठी ॲडव्हान्स मॅग्नेटिक मटेरियलची एक मोठी गरज निर्माण झाली होती. कारण भविष्यात 2030 साधारण 1070 trillion वॅट आवर इतकी इलेक्ट्रिक व्हेकल्स जगाच्या रस्त्यावर असतील आणि जेव्हा एवढी पॉवर कन्झ्युम होईल त्यावेळेला प्रचंड प्रमाणात अर्थातच ग्लोबल वॉर्मिंग आणि बाकीचे इश्यूज तयार होतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यातील पराक्रमी राजे उमाजी नाईक यांचे स्मारक त्यांच्या जन्मगावी भिवडी येथे भव्य दिव्य उभारण्यात आले. परंतु आता या स्मारकाकडे कोणाचेच लक्ष नाहीये. स्मारकाशेजारी गवत, झाडे, प्लास्टिक, मद्य, पाण्याच्या बाटल्या पसरलेले दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यातील पराक्रमी राजे उमाजी नाईकांचे स्मारक यांच्या जन्मगावी भिवडी येथे भव्य दिव्य असे उभारण्यात आले. परंतु आता या स्मारकाकडे कोणाचेच लक्ष नाहीये. स्मारकाशेजारी गवत, झाडे, प्लास्टिक, मद्य व पाण्याच्या बाटल्या पसरलेल्या असतात. जी दुरावस्था झालेली आहे आणि या ठिकाणी जो या जागेच्या परिसराचा जो गैरवापर केला जात आहे तो आपण थांबवून या ठिकाणी गेट आहे त्या गेटला कुलूप लावून या ठिकाणी कायमस्वरूपी एक वॉचमॅनची नेमणूक करावी. ही खरं तर हे उमाजी नायकाचं स्मारक भिवडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीमध्ये आहे आणि आपण ग्रामपंचायतीला सुद्धा तशा सूचना देऊन या हद्दक्रांतीवर राजे उमाजी नायकाच्या स्मारकाचं पावित्र्य राखावं. अन्यथा बहुजन बांधवांचा बांध फुटेल आणि होणाऱ्या परिणामाला आपण स्वतः जबाबदार असाल. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. हर्षवर्धन सातगीरच्या खांद्यावर महाराष्ट्र केशरीची मानाची गदा. पुणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलचा वर्धापन दिन साजरा. मंजर पोलिसांनी दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला. आणि डिलिव्हरी बॉयला लुटणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.